सद्यस्थितीला आपण बदलापूर शहरातील नाल्यांची स्थिती पाहिली तर अक्षरशः नाल्यांमध्ये घाणीचे साम्राज्य पसरले आहे. पालिकेकडून नाल्यांची साफसफाई होणे आवश्यक असते, परंतु शहरातील प्रत्येक नाल्यात मोठ्या प्रमाणात घाणीचे साम्राज्य पसरले आहे. यामुळे आजूबाजूच्या परिसरातील तसेच रस्त्यावरून येणाऱ्या नागरिकांना याचा त्रास सहन करावा लागतोय. मांजर्ली परिसरातील नाल्यामध्ये तर मोठ्या प्रमाणात गाळ तसेच कचरा जमा झाला आहे. नाल्यामध्येच नाही तर नाल्याच्या बाहेर सुद्धा कचऱ्याचे मोठमोठे ढिगारे असलेले पाहायला मिळत आहेत. याच नाल्यांच्या स्वच्छतेसाठी पालिका प्रशासन लाखो रुपयांचे बिल काढते, परंतु सध्याची नाल्यांची परिस्थिती पाहता पालिकेतील अधिकारी तसेच ठेकेदार स्वतःचे खिसे भरण्यात मात्र मग्न असल्याचे पाहायला मिळत आहे. घाणीच्या साम्राज्यामुळे संसर्गजन्य आजार पसरण्याची भीती कायम आहे, त्यामुळे लवकरात लवकर पालिकेकडून या नाल्यांची साफसफाई करण्यात यावी अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे. आपण पाहिलं तर पावसाळ्यात पालिकेकडून नाल्यांची सफाई केली गेली होती, परंतु इतर वेळेस देखील नाल्यांची सफाई करणे गरजेचे असते, मात्र पालिका प्रशासन याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करताना आढळून येते. यामुळे शहरात ज्या ठिकाणी नाले आहेत त्या परिसरात राहणाऱ्या नागरिकांचा जीव धोक्यात असल्याची चिन्हे आहेत. नाल्याच्या आजूबाजूच्या परिसरात लहान मुले देखील असतात, त्यामुळे त्यांच्या आरोग्याचा प्रश्न देखील या ठिकाणी उपस्थित होतो. आता पालिका प्रशासन कधीपर्यंत तुडुंब भरलेले नाले साफ करते हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. प्रतिनिधी पूर्वा पालांडेसह श्रद्धा ठोंबरे, आपले बदलापूर.